डिग्रीमध्ये रूपांतरित करायचं आहे. 24 डिग्री तर आहेच, ओके, याचं रूपांतर करण्याची गरज नाही. पण जे 0.59 डिग्री आहे याचं आपल्याला काय केलं पाहिजे, मिनिट आणि सेकंदामध्ये केलं पाहिजे. तर ते कसं बघा, 0.59 × 60 जेव्हा आपण इकडून इकडे जातो तेव्हा भागिले करतो, मात्र इकडून इकडे येताना आपल्याला काय केलं पाहिजे, गुणिले केलं पाहिजे. याचं जे उत्तर आहे 0.59 × 60 ते किती येणार आहे, 35.40. मग याच्यामध्ये हे 35 काय आहे, मिनिट, आणि 40 काय आहे, 0.40 मिनिट आहे. मग 0.40 मिनिटाचं परत आपल्याला कन्वर्जन केलं पाहिजे. देन बघा, 35 मिनिट, देन 40 सेकंद, म्हणजे 40 सेकंदाचं रूपांतर, 40 मिनटं, 0.40 मिनटाचं परत आपल्याला रूपांतर करायचं आहे. 0.40 × 60 sin 24, करेक्ट. तर 24 म्हणल्यानंतर बघा, 24 सेकंद, करेक्ट. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, 24.59 डिग्री बरोबर 24 डिग्री 35 मिनिट आणि 24 सेकंद, ओके, अशा पद्धतीने. आता लॅटिट्यूड, लॉन्गिट्यूड, अक्षवृत्त, रेखावृत्त या कॅल्क्युलेशन्समध्ये आपल्याला काय करावं लागतं, ते अशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व आउट करावं लागतं, म्हणजे डिग्री, मिनिट आणि सेकंद. कारण की तिथं जर कोणाचं जर आपण अंशाचं जर डिव्हिजन केलं तर मोठ्या प्रमाणावर काय होतं, त्याच्यामध्ये फरक पडत असतो, ओके. त्यामुळे एवढ्या मायनर लेवलला आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागतं. जर नॉर्मली बघायला गेलं तर ह्या पॉईंटचा एवढा जास्त फरक पडत नाही, ओके. पण ज्या ठिकाणी प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स बनवायचे असतील किंवा प्रिसिजन कॅल्क्युलेशन्स जर आपल्याला पाहिजे असतील, प्रिसाईज कॅल्क्युलेशन्स, तर आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी डिग्री, मिनिट आणि सेकंदाचा उपयोग करावा लागतो, किंवा पॉईंटमध्ये आपल्याला डिग्री कॅल्क्युलेट करावं लागतं, ओके.